राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे अजितदादा गटाच्या एक मोठ्या नेत्या रुपाली चाकणकर आज आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेले आहेत. रुपालीजी, खूप खूप स्वागत तुमचं. सुरुवातीला तर बाप्पाकडे नेमकं काय साकडं घातलंय, कारण एक वेगळं पाऊल तुम्ही उचललं. आज तुम्ही अजितदादांसोबत आहात, एक वेगळी जबाबदारी तुम्ही पार पाडताय या सगळ्यामध्ये. कसं वाटतं आणि बाप्पाकडे नेमकं काय मागितलं? सर्वप्रथम TV9 सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि TV9 मनापासून धन्यवाद. आज आपण मला या श्री गणरायाच्या आरतीसाठी आमंत्रित केलं. आदरणीय दादांच्या सोबतचा आम्ही जो निर्णय घेतला तो निर्णय महाराष्ट्राला मान्य आहे, महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना मान्य आहे, त्याच्यामुळे आमचा निर्णय हा योग्यच आहे असं मला मनापासून वाटतं. कारण सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून मोठ्या संख्येने महिला भगिनी दादांसोबत राहिले, ते आपण सगळ्यांनी पाहिलं. त्या महिलेमध्ये एक सृजनता असते, एक मातृत्व असतं आणि ही सृजनता कधी चुकीचा निर्णय घेत नाही. म्हणून गणरायाचरणी मागणी करत असताना महाराष्ट्राचा बळीराजा सुखी व्हावा, सर्व गणेश भक्तांच्या मनोकामना पूर्ण व्हावेत आणि माझ्या राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही जे काही काम करतोय, मग त्यामध्ये बालविवाह असेल, हुंडाबळी असेल, गर्भनिधन चाचणी करून मुलीचा गर्भ असेल तर तिची हत्या करण्याचं प्रमाण असेल, माझ्या विधवा मायमाऊलींचे प्रश्न असतील, तृतीयपंथींचे प्रश्न असतील, त्याचबरोबर मानवी तस्करीचे मोठे विषय आपल्या समोर येतात आणि या सगळ्यांसाठी आम्ही काम करतो. याला यश तर मिळतंयच, पण त्याला आणखी यश मिळू देत ही गणरायाची प्रार्थना. महिला आरक्षण बिल आलेलं आहे, तुम्ही स्वतः राजकारणामध्ये सक्रिय आहात, तुम्ही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी देखील इच्छुक आहात, तर हे बिल किती आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? अनेक वर्षापासूनचा महिलांच्या मनातला हा प्रश्न होता, अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रस्ताव होता आणि तो मान्य झाला, त्याच्याबद्दल मी केंद्र सरकारला मनापासून धन्यवाद देते. आरक्षणामुळे आपण पाहिलं की सरपंचपणापासून अनेक वर्षापदापर्यंत महिलांना त्या ठिकाणी स्वतःमध्ये असलेल्या कर्तृत्वाला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि म्हणून हे आरक्षण महत्त्वाचं आहे. या आरक्षणामध्ये सर्व जाती धर्माच्या महिलांचा समावेश व्हावा, जेणेकरून खऱ्या अर्थानं ह्या आरक्षणाला न्याय मिळेल आणि ते जर लवकर आलं तर विधानसभा असेल, लोकसभा असेल, या ठिकाणी महिलांना स्वतः एक प्रतिनिधित्व करत समाजाचे प्रश्न मांडता येतील, महिला वर्गांचे प्रश्न मांडता येतील आणि आपलं एक डेफिनेशन आहे कोणत्याही राज्याच्या देशाच्या प्रगतीचा आलेख ह्या त्या भागातल्या महिलांच्या सुरक्षतेवरून, त्यांच्या प्रगतीवरून मोजला जातो आणि मला असं वाटतं हा आलेख मोजण्याची एक चांगली संधी आपल्या सगळ्यांना आलेली. छान उत्तर तुमचं. महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून घेतलेला एक चांगला निर्णय तुमचा या सगळ्या कारकिर्दीमधला असं तुम्हाला कोणता वाटतं? सर्वाधिक समाधान देणारा निर्णय म्हणजे गणरायाच्या आगमनाच्याच वेळेस एक चांगली बातमी आमच्यासाठी. गेली 18-19 महिने झालं ज्याचा पाठपुरावा आम्ही सातत्याने करतो. अगदी NCRB रिपोर्टच्या अगोदर आमचा रिपोर्ट आम्ही मांडला, तो म्हणजे महाराष्ट्रामधून सर्वाधिक मिसिंग केसेस होतात, मानवी तस्करी केली जाते, यामध्ये महिला मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामधून सुटका करून घेण्यासाठी आणि याचा पाठपुरावा करत ह्या गोष्टी थांबवण्यासाठी राज्य महिला आयोगाने पाऊल उचललं, त्याला यश मिळालं आणि महाराष्ट्रात प्रथमच महिला आयोगाच्या मदतीमुळे आखाती देशामधल्या 3 महिलांना आपण महाराष्ट्रात परत घेऊन येऊ शकलो. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे पूर्ण भारतामध्ये 20 ओमानमधून आलेल्या 20 महिला आहेत आणि या सगळ्यांमध्ये ज्या एजंटनी अशा पद्धतीचं हे वाईट कृत्य केलं होतं त्या एजंटवरती कारवाई केली, त्यांना अटक केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये अजून कोणी असतील तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतील आणि कुठेतरी ही साखळी पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न आयोगाच्या माध्यमातून झाला आहे. माझ्यासाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. अजूनही बऱ्याच मुली महिला बाहेर देशात असतील तर त्यांना आणण्यासाठी आपण पुढचं पाऊल उचलतो. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात, खूप छान मतं मांडली त्याबद्दल. खूप हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.